नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 12 मधील सहकार मधील पहिले प्रकरण सहकारी संस्थेचे संघटन व्यवस्थापन हा भाग पाहणार आहोत। सहकारी संस्थेचे संघटन, सहकारी संस्था ही एक इतर संस्थेप्रमाणे एक संघटनेचा प्रकार म्हणून ओळखली जाते, मात्र इतर ज्या संस्था आहेत त्या इतर संस्थेपेक्षा वेगळ्या प्रकारची सहकारी संस्था आपल्याला पाहायला मिळते। उदाहरणार्थ इतर संस्थेमध्ये एकर व्यापारी संस्था असेल, भागीदारी असेल, कंपनी असेल, ह्या संस्था नफ्याच्या उद्देशाने नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात। मात्र सहकारी संस्था ही इतर संस्थेपेक्षा वेगळी आहे। ही संस्था सेवेला महत्त्व देत असते, सेवा या संस्थेचा मुख्य उद्देश असतो, त्यामुळं ही संस्था इतर भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व देते, त्यामुळे या संस्थेत व्यक्ती महत्त्वाची असते। म्हणून या संस्थेमध्ये आपण 11 भाग पाहिला होता। या संस्थेत आपण सहकारी संस्थेची रचना हा भाग पाहणार आहोत। या रचनेमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे सभासद, कारण सहकारी संस्थेचा मालक हा सभासद असतो, त्यामुळे सभासदामधून आपण काही प्रतिनिधी निवडतो। त्या प्रतिनिधीच्या समोर संचालक मंडळ किंवा व्यवस्थापक मंडळ किंवा कार्यकारी मंडळ असं म्हटलं, संचालक मंडळ, संचालकामधून पदाधिकारी, या पदाधिकारीमध्ये आपल्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हा भाग पाहिजे। तर आपल्याला या रचनेमध्ये पहिला जो भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे सभासद। सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो। सभासद संस्था नोंदणी होण्यापूर्वी किंवा नोंदणी झाल्यानंतर संस्थेचा लेखसर अर्ज भरून जी व्यक्ती बनते सभासद बनते त्याला सभासद असं म्हणतात। अशी ही व्यक्तीला सर्व अधिकार कायद्याने प्राप्त झालेले असतात। संस्था नोंदणी झाल्यानंतरही ती व्यक्ती सभासद बनू शकते, होऊ शकते। तर या सभासदाची व्याख्या साधारणपणे कशी केली आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 कलम 2 पोट कलम 19 अ, सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी झाल्यानंतर करण्यात आलेली असते किंवा संस्था नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचे सदस्य म्हणून यशस्वीरित्या दाखल झालेली व्यक्ती त्या संस्थेची सभासद होऊ शकते। अशा सभासदामध्ये नाम मात्र सभासद, त्यानंतर नाम मात्र सभासद, सहयोगी सभासद, प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था, कोणतेही ठेवीदार किंवा वित्तीय संस्था अशा संस्थेच्या सभासद बनू शकतात। अशा पद्धतीनं जी व्यक्ती संस्थेचा निसर अर्ज भरून सर्व अटींची पूर्तता करत असते अशा व्यक्तीला सभासद असं म्हणतात। अशा पद्धतीची सभासदाची व्याख्या आपण पाहिली। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सभासदाच्या अटी किंवा पात्रता, म्हणजे सभासद पुन्हा कुणाला होता येतो। सहकारी कायद्यामध्ये 1960 कायद्यामध्ये तरतूद आहे की या कायद्याच्या तरतुदीनुसार कोणती व्यक्ती सभासद बनू शकते, होऊ शकते। पहिली अट आहे सज्ञान व्यक्ती। सज्ञान म्हणजे काय की ज्या व्यक्तीचं वय 18 पूर्ण आहे, ती व्यक्ती करार करण्यास पात्र आहे, अशा व्यक्तीला सज्ञान व्यक्ती असं म्हणतात की ती व्यक्ती अशा संस्थेची सभासद बनू शकते। मात्र एखादी व्यक्ती भ्रमिष्ठ किंवा वेडी किंवा असेल, ज्याचं वय 18 पूर्ण असेल, अशा व्यक्तीला त्या संस्थेचं सभासद होता येत नाही। आता भ्रमिष्ठ किंवा वेडी हे कोण ठरवणार, तर शासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यानं जर तसा दाखला असेल तर त्या व्यक्तीला त्या संस्थेत सभासद होता येत नाही। म्हणजे पहिली अट आहे सज्ञान व्यक्ती। त्यानंतर काय करणार, जी व्यक्ती त्या संस्थेची सभासद बनणार आहे ती व्यक्ती त्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असली पाहिजे। म्हणजेच उदाहरणार्थ एखादी संस्था स्थापन होत असताना एक गाव किंवा 2-3 गावासाठी एखादी संस्था स्थापन केली जाते, त्यामुळे त्या गावातील व्यक्ती
किंवा त्या विभागातील व्यक्ती त्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती राहणारी असावी अशा व्यक्तीला त्या संस्थेचे सभासद देता येईल म्हणजे ती व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात असली पाहिजे. उदाहरणार्थ एखादी संस्था कोल्हापूरसाठी असेल स्थापन झालेली असेल ती व्यक्ती जर बेळगावात राहत असेल अशा व्यक्तीला सभासद होता येत नाही म्हणजे ती व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी सभासद काही संस्था विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली असते. उदाहरणार्थ त्याचं वय 18 वर्षे जरी विद्यार्थ्याचं पूर्ण नसेल तर अशी विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या हितासाठी जी संस्था स्थापन झालेली असते त्या संस्थेला विद्यार्थी सभासद बनवू शकतो. नाम मात्र भाग खरेदी करून त्या व्यक्ती नाम मात्र प्रवेश भी करून त्या व्यक्ती त्या संस्थेची सभासद बनवू शकते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही कॉलेज महाविद्यालयामध्ये विद्यार्थी ग्राहक भांडार अशा संस्था स्थापन केल्या जातात. तिथं 18 वर्ष जरी पूर्ण नसेल तर असे विद्यार्थी त्या संस्थेचे सभासद बनवू शकतात. अशा पद्धतीचे तिसरे आहे नोंदणीकृत संस्था. ज्या संस्था नोंदणीकृत आहेत अशा संस्था त्या संस्थेचे सभासद बनवू शकतात म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक मंडळे अशा संस्थेची त्या संस्था नोंदणीकृत ज्या संस्था आहेत ज्या शासनाकडून नोंदणी केलेल्या आहेत अशा संस्था सहकारी संस्थेच्या सभासद बनवू शकतात. अशा पद्धतीने चौथे आहे भागीदारी संस्था. भागीदारी सहकारी कायदा 1932 नुसार ज्या संस्था नुसार अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात बनवू शकतात. भागीदारी संस्थेने चालवलेले व्यवसाय व सहकारी संस्थेने चालवलेले व्यवसाय अशा संस्थेच्या सभासद होऊ शकतात. अशा पद्धतीची पाचवी आहे कंपनी. कंपनी कायदा 2013 नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवली संस्था सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. कंपनीचे मुख्य कार्यालय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलं पाहिजे. अशा कंपन्या सहकारी संस्थेच्या सभासद बनू शकतात. अशा पद्धतीची सहाव्या आहे. सातव्या सार्वजनिक विश्वस्त संस्था की ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी ही मुंबई सहकारी विश्वस्त संस्था 1860 नुसार केलेली असते अंतर्गत केलेली असते अशा प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या सहकारी संस्थे असते त्या देखील या सहकारी संस्थेच्या सभासद बनू शकतात होऊ शकतात. अशा पद्धतीचे सार्वजनिक संस्था. त्यानंतर सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार सहकारातली इतर सहकारी संस्थेच्या सभासद बनू शकतात. उदाहरणार्थ सिटी सहकारी संस्था ही विपणन संस्थेची सभासद होऊ शकते. सेवा संस्था, दुग्ध संस्था मोठ्या आकाराच्या दुग्ध संस्थेची सभासद बनू शकते किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद बनू शकतात. म्हणजे एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद बनू शकते अशा पद्धतीचं सहकारी संस्था. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था उदाहरणार्थ नगरपालिका, ग्रामपंचायता, महानगरपालिका अशा सुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद बनू शकतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायता, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद बनू शकतात किंवा इतर संस्था सोसायट्या साखर कारखान्याच्या सभासद बनू. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ग्रामपंचायता, नगरपालिका, महानगरपालिका या इतर सहकारी संस्थेच्या सभासद बनू शकतात. त्यानंतर केंद्र व राज्य सरकार सुद्धा काही सहकारी संस्थेचे सभासद भाग खरेदी करून बनू शकत असतात. काही भाग विकत घेतात आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून अशा सहकारी संस्थेचे सभासद स्वीकारत असतात. धन्यवाद.